नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण निघालेलो आहोत पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडच्या सायन्स पार्कला भेट देण्यासाठी। पिंपरी चिंचवड सायन्स पार्क हे भारतातील महाराष्ट्र राज्यात पुणे शहरामध्ये स्थित एक विज्ञान केंद्र आहे। पुणे महानगरपालिकेचा हा एक अनोखा उपक्रम आहे आणि तो वैज्ञानिक शिक्षणाचा प्रसार आणि सर्वसामान्यांमध्ये जागृती करण्यासाठी समर्पित आहे। सायन्स पार्क हे जवळजवळ 10 एकरच्या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये वसलेलं आहे। तर आपण सायन्स पार्कच्या गेटच्या तिथे पोचलेलो आहोत आणि या इथे गेटवरतीच आपल्याला तिकीट काढून आतमध्ये प्रवेश दिला जातो। तर या इथे फलक लावलेला आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे की कशासाठी किती फी आहे ते। तर 3D शो वगैरे देखील पाहता येतो आणि तारामंडळ शो देखील पाहता येतो। तर हा आहे एंट्रन्स आणि या इथे पार्किंगसाठी खूप छान सुविधा आहे। त्यानंतर पाठीमागे गार्डन देखील आहे, तर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पुढे। या सायन्स पार्कमध्ये अनेक गॅलरी आणि प्रदर्शने आहेत, ज्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि तंत्रज्ञान यासारख्या विस्तृत वैज्ञानिक विषयांचा समावेश आहे। प्रदर्शने सर्व वयोगटातील अभ्यासकांसाठी योग्य बनवून परस्पर संवादी आणि आकर्षक असण्यासाठी डिझाईन केलेले आहेत। काही लोकप्रिय प्रदर्शनांमध्ये तारांगण, ऊर्जा उद्यान, ध्वनी प्रदर्शनाचे विज्ञान आणि रोबोटिक्स प्रयोगशाळा यांचा समावेश आहे। तर या ठिकाणी सायन्स शॉप देखील आहे, तुम्ही त्या रिलेटेड वस्तू देखील इथे घेऊ शकता। मित्रांनो, सायन्स पार्कमध्ये विविध 4 विभागांमध्ये 264 विज्ञान प्रकल्प आहेत। शहर आणि परिसरात ऑटोमोबाईल कंपन्यांमुळे पिंपरी चिंचवड ही ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हणून देखील ओळखली जाते। त्यामुळे वाहन जगताची माहिती देणारे स्वतंत्र दालन या ठिकाणी आहे। त्यामध्ये 87 प्रकल्प आहेत। चाकाचा शोध कधी लागला इथपासून ते अगदी अलीकडचे नॅनो इलेक्ट्रॉनिक कारपर्यंतचा वाहनाचा प्रवास त्याद्वारे मांडण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला 3D शो पाहायला मिळतात आणि त्यासाठी वेगळं तिकीट आपल्याला घ्यावं लागतं। तर मुलांना विज्ञानाची गोडी लागावी या दृष्टीने विविध माहिती देणारे प्रकल्प देखील यात मांडण्यात आलेले आहेत आणि खेळातून विज्ञान शिकता यावे यासाठी फन सायन्सचे देखील दालन येते आहे। मित्रांनो, असं म्हणतात चाकाचा शोध कोणी लावला याचे नेमके उत्तर कोणालाच माहीत नाही। पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते चाकाचा शोध इसवी सन 8000 मध्ये आशियात लावला असावा असे असले तरी मेसोपोटेमिया सापडलेले सर्वात प्राचीन चाक सुमारे इसवी सन पूर्व 3500 काळातील आहे असे मानले जाते की ते सुमेरियन लोकांनी बनवलेले असावे। येथे फिरवले जाणारे चाक हे सुमेरियन लोक वापरत असलेल्या मेसोपोटेमियन चाकाची प्रतिकृती आहे। चाकाचा शोध कसा अपघाताने लागला असावा याची एक शक्यता येथील चित्रकथेत दाखवण्यात आलेली आहे। वाफेच्या शक्तीची मानवाला असलेली उमज इसवी सन पूर्व 150 मध्ये अलेक्झांड्रियाचे तत्कालीन वैज्ञानिक हेरॉन यांनी वर्णन केलेल्या वाफेवर चालणाऱ्या अनेक यंत्रांमध्ये दिसून येते। इओली पाईल हे त्यापैकी एक यंत्र होते। या यंत्राचा उपयोग मंदिराचे दरवाजे उघडण्याकरता अथवा हॉर्न वाजवण्यासाठी केला जात असे। हेरॉनच्या इओली पाईलच्या छोट्या प्रतिकृतीद्वारे वाफेची शक्ती दिसून येते। वाफेच्या शक्तीमुळे हंड्याचे झाकण उचलले जात असल्याचे आपल्याला इथे पाहायला मिळते। या ठिकाणी व्हीलचेअरपासून तर आत्तापर्यंतच्या अलीकडची नॅनो इलेक्ट्रॉनिक कारपर्यंतचा म्हणजे कालानुक्रम कसा आहे तो इथे दिलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या तर त्याचे इंजिन कसे आहेत किंवा त्याचे पार्ट कसे आहे आतमधले त्याचं प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला मिळतं। बजाज
या ठिकाणी गाड्यांना लागणारे टायर ते आतमधून कसे बनवले जातात किंवा आतमधून कसे असतात ते देखील इथे आपल्याला पाहायला मिळतं. तर पांढऱ्या रंगाच्या रबरमध्ये कार्बन मिसळल्याने टायरचा रंग काळा होतो. कार्बनमुळे रबरमध्ये कठीणपणा येतो तर सल्फरमुळे मऊपणा येतो. रबरातील कार्बन व सल्फर यांच्या प्रमाणात समतोल राखणे आवश्यक असतं. त्यामुळे कार्बनची मात्रा अधिक असेल तर रबर कठीण होऊन त्याचा टिकाऊपणा वाढतो व सल्फरची मात्रा अधिक असेल तर दर 6 ते 8 किलोमीटर चालल्यानंतर तो बदलावा लागतो. टायर बनवताना रेडियल व वायास अशा दोन प्रकारच्या रचना वापरल्या जातात. प्रवासी मोटारच्या टायरमध्ये कार्बन अधिक असतो व शर्यतीच्या मोटारीच्या टायरमध्ये सल्फरची मात्रा अधिक असते. शर्यतीच्या मोटारींसाठी टिकाऊपणापेक्षा रस्त्यावरची पकड महत्त्वाची असते. मित्रांनो, ॲग्रिकल्चर ते ट्रान्सपोर्टपर्यंत सामाजिक परिणाम कसे झालेले आहेत आत्तापर्यंत ते या फलकातून आपल्याला दिसून येतं. तर ही आहे सोलर कार. ऊर्जा दालनामध्ये आकर्षक असे 33 प्रकल्प आहेत आणि मुलांचे विज्ञानविषयक ज्ञान तपासण्यासाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा कक्ष देखील या ठिकाणी आहेत. तर आम्ही फिरून झाल्यानंतर आम्ही देखील ते खेळत होतो प्रश्नमंजुषा. या सगळ्यातून विद्यार्थ्यांना हसत खेळत विज्ञानाची माहिती मिळते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात अभ्यासाला असणारे प्रकल्प या ठिकाणी प्रत्यक्षात पाहता येतात. तर आपण देखील आपल्या मुलांना घेऊन येऊन त्यांच्याबरोबर सायन्स पार्क पाहण्याचा आनंद नक्कीच लुटू शकता आणि आपण पुन्हा आपल्या शाळेतल्या आठवणी जाग्या होतील असेच काहीतरी आपल्याला इथे आल्यानंतर पाहायला मिळतं. तर या इकडे भौगोलिक दालन आहे म्हणजे आपल्याला भौगोलिक जे काही गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. या ठिकाणी फन सायन्स दालन आहे आणि मुलं मस्त एन्जॉय करताना आपल्याला इथे पाहायला मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी एक विहीर आहे आणि ज्यामध्ये डोकावून पाहिल्यावर विहिरीची खोली अनंत असल्याचा आपल्याला भास होतो. विहिरीची दंडगोलाकार भिंत तळाशी व छताशी असलेल्या 2 समांतर आरशांच्या मध्ये आहे. छताला अर्धा आरसा लावलेला आहे ज्यातून प्रकाश पारही जातो, तसेच त्याचे उलट दिशेने परावर्तनही होते. असा आरसा लख प्रकाशित बाजूसाठी खऱ्या आरशाप्रमाणे तर कमी प्रकाशित बाजूसाठी पारदर्शक काचेप्रमाणे कार्य करतो. येथे बाहेरील भिंतीचे प्रतिबिंब परिवर्तनामुळे त्याची तीव्रता कमी होईपर्यंत 2 आरशांच्या मध्ये पुन्हा पुन्हा परिवर्तित होते. अशी अनेक प्रतिबिंबे सलग दिसत असल्यामुळे विहिरीची खोली अनंत असल्याचा आपल्याला भास होतो.
खरंच म्हणजे विद्यार्थ्यांना इथं आल्यावर हसत खेळत विज्ञानाची चांगलीच माहिती मिळते, त्यामुळे शाळेतील विद्यार्थी जास्त प्रमाणामध्ये इथे भेट देतात. आणि आम्ही आज आलो होतो तर बरेच सहली आल्या होत्या या ठिकाणी, शिक्षक घेऊन आले होते त्यांना आणि सांगत होते. तर या ठिकाणी 3D शो होतो आणि तो आता आम्ही पाहतोय आणि शूट नाही करता येणार कारण की त्यांनी अलाव नाही केलं शूट करायला, त्यामुळे आम्ही शूट नाही करणार आहोत. जेव्हा चालू होईल तेव्हा आपला कॅमेरा देखील बंद होणार आहे. तर 3D शो पाहून झाल्यानंतर पाठीमागेच गार्डन होतं, त्यामुळे आम्ही तिकडं आलो शिवानी सईला घेऊन. तर तुम्ही पण आपल्या मुलांसोबत नक्की या या सायन्स पार्कला, जर का तुम्ही जवळपास पुण्यामध्ये असाल तर नक्कीच भेट द्या. मुलांना छानपैकी प्रत्यक्षात पाहता येईल आणि ते एन्जॉय देखील करू शकतील. या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गेम देखील आहेत जे की आपण लहान मुलांबरोबर आपल्या खेळू शकतो किंवा आपण देखील एन्जॉय करू शकतो. मित्रांनो, आपल्या चॅनलवर असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन दिले त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान माहितीपूर्वक व्हिडिओ पाहायला मिळतील. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पुन्हा एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.